कर्जबाजारीपणा, लहरी ऋतुचक्र यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बेजार झाली आहे. दर 3 दिवसाआड एक शेतकरी गळफास घेतोय किंवा विष तरी पितोय अशी धक्कादायक माहिती समोर येते. आणि 2014 नंतर आत्महत्येचा हा आलेख उंचावतानाच दिसतोय. शेतकरी आत्महत्येचा फास सैल करण्यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना आणि उपक्रम आखले जात आहेत. असं असताना देखील शेतकरी आत्महत्येचा आलेख उंचावतोय. दर 2 ते 3 दिवसाआड एक शेतकरी गळफास लावून किंवा विष घेऊन आपली जीवनयात्रा संपवतोय. मागच्या 32 महिन्यात तब्बल 348 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आणि त्यामुळं सरकारच्या योजना तळागाळातील गरजू शेतकऱ्यांपर्यंत खरोखर पोहोचतायत का, की कागदापुरत्याच मर्यादित राहतायत, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. धाराशिवच्या कपाळी नीती आयोगानं मागासलेपणाचा शिक्का मारलाय. मोठे उद्योग व्यवसाय नसल्यानं बहुतांशी कुटुंब शेतीवरच निर्भर आहेत. शेती हाच तिथला मुख्य व्यवसाय आहे. ही शेती नेहमीच निसर्गाच्या लहरीपणामुळं आतबट्ट्याची ठरते. परिणामी शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडही शेतकरी वेळेवर करू शकत नाही. यातूनच डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढून नैराश्य येतं. याच नैराश्यातून आजवर हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केलंय. 2001 ते 2013 या कालावधीत शेतकरी आत्महत्येचा आलेख फारसा उंचावलेला नव्हता. या 13 वर्षात 230 आत्महत्या प्रशासनाच्या दफ्तरी नोंदवल्या गेल्या. मात्र 2014 नंतर आत्महत्येचं सत्र प्रचंड वाढलं. 2019 पर्यंत सुमारे 730 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. 2020-2021 या वर्षातही प्रत्येकी 100 हून अधिक आत्महत्या सरकार दरबारी नोंदवल्या गेल्यात. मागच्या 2-3 वर्षात शेतकऱ्यांसाठी सरकारकडून वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या, उपक्रमही हाती घेण्यात आले. यानंतर तरी चित्र बदलेल अशी सरकार आणि प्रशासनाला अपेक्षा होती. मात्र संबंधित योजना आणि उपक्रम देखील गरजू किंवा तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यंत्रणा अपयशी ठरली. आणि म्हणून की काय, 2022 नंतरही शेतकरी आत्महत्येचे आकडे वाढतायत. 2022 मध्ये 117 शेतकऱ्यांपैकी काहींनी गळफास घेतला तर काहींनी विष घेतलं. 2023 मध्ये शेतकरी आत्महत्येचं प्रमाण 54 वाढून 171 वर पोहोचलं. तर 2024 मध्ये मागच्या 8 महिन्यात 60 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडलाय. एकूणच जिल्ह्यात दर 2 ते 3 दिवस आड एक शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतोय. हे विदारक वास्तव बदलण्यासाठी ठोस उपाययोजना आणि अंमलबजावणीची गरज आहे. 2017 ते 2022 या 6 वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील सुमारे 717 शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग निवडला. सरकारच्या मदतीसाठी यापैकी अवघी 433 प्रकरणं मंजूर करण्यात आली तर 284 प्रकरणं नामंजूर केली. 2022 नंतर देखील हे चित्र फारसं बदललेलं नाही. सरकार राज्यातील असो किंवा केंद्रातलं, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ठोस निर्णय घेतले जात नाहीत. पिकलं तर विकत नाही अशी शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेतकऱ्यांकडील कांदा संपल्यानंतर निर्यात शुल्कात कपात केली आणि त्यामुळं या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे आत्महत्या वाढण्यास सरकारचं धोरण जबाबदार आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.